तिचं नाव आहे तिरा कामत. 5 महिन्याची असताना तिरा कामतला एका दुर्दम आजाराने ग्रासलं आणि त्या आजारातून बरं होण्यासाठी तिला 16 कोटींची गरज आहे. 16 कोटींचं ते इंजेक्शन आपल्या भारतात उपलब्ध नाही आहे, ते भारताबाहेरून भारतात बोलवण्यासाठी 16 कोटी जमा तरी कसे करायचे आणि एका सामान्य कुटुंबानं 16 कोटी कुठून आणायचे असा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांना पडला होता. आणि याच प्रश्नाचं उत्तर त्यांनी शोधलं, म्हणजेच मदत मागितली सगळ्यांची आणि ती मदत त्यांना अनेक स्तरांवरून मिळतेसुद्धा आहे. ते इंजेक्शन अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी सीमा शुल्क लागत होतं आणि त्याची ही किंमत फार मोठी होती. ती किंमत किंवा ते शुल्क माफ करावं असं त्या कुटुंबियांची मागणी होती आणि त्याच मागणीमुळं केंद्र सरकारनं त्यांची सूत्र हलवली आहे. स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी या आजाराशी लढणाऱ्या लहानग्या तिरा कामतचं आयुष्य वाचवण्यासाठी आवश्यक इंजेक्शनवरची कस्टम ड्युटी यासाठीचं पत्र कुटुंबियांना मिळालंय, त्यामुळे आता पुढचे सोपस्कार करण्यात त्यांना मदत होणार आहे. तिराच्या इंजेक्शनसाठी लागणारा कर माफ व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारने आपल्याला मदत केल्याचं तिच्या पालकांनी सांगितलंय. तिरावर मुंबईमधल्या SRCC हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिराला SMA Type 1 म्हणजे स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी या मज्जातंतूशी निगडीत दुर्मिळ आजार झालाय. यात मज्जातंतू हळूवार वरू लागतात आणि मेंदूकडून स्नायूंना जाणारे सिग्नल मंदावतात आणि त्यामुळं स्नायूंवरचं नियंत्रण राहत नाही. तिरासाठी कामत कुटुंबियांना घरीच हॉस्पिटल सारखा सेटअप तयार करून तिराला अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवलंय. करमाफीचं पत्र हा तिरासाठी इंजेक्शन आणण्यातला एक मोठा आणि महत्वाचा टप्पा असला तरीही अजून प्रत्यक्ष इंजेक्शन यायला काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. तिराचा काही चाचण्या झाल्या असून तिच्या तब्येतीविषयीचे रिपोर्ट्स झोलजेम्स इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपनीला पाठवण्यात आले आहेत. आता हे रिपोर्ट्स पाहून ही कंपनी भारतात औषध पाठवण्यासाठीचं पेपरवर्क करेल. यानंतर तिराच्या पालकांना या इंजेक्शनसाठीचे पैसे भरावे लागतील. यानंतर तिराच्या पालकांना या इंजेक्शनसाठीचे पैसे भरावे लागतील. या इंजेक्शनची भारतीय रुपयांमधली किंमत तब्बल 16 कोटी असल्याने इतक्या मोठ्या व्यवहारासाठीची वेगळी प्रक्रिया करावी लागणार आहे. पैसे भरण्याची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेतली कंपनी इंजेक्शनच्या शिपमेंटमध्ये तयारी करेल. तिराला इंजेक्शन लवकरात लवकर मिळेल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे, मात्र ते कधी मिळणार अद्याप कोणालाच माहिती नाही आहे. शिवानी पांढरे, डिजिटल प्रभात, पुणे.